गुड मॉर्निंग स्टूडेंट्स. यूजीसी कडून नवी नियमावली प्रसिद्ध. हरकती सूचनासाठी 25 ऑक्टोबरची मुदत. स्वायत्ततेसाठी महाविद्यालयांना आता थेट अर्ज करणे शक्य. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी सुसंगत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मुळे देशातील उच्च शिक्षणात आमूलाग्र बदल होत आहे. त्यामुळे स्वायत्तेबाबतच्या नियमावलीचा पूर्ण आढावा घेऊन या धोरणातील शिफारशीशी सुसंगत असे नियम तज्ज्ञ समितीच्या मदतीने करण्यात आल्याचे युजीसीकडून स्पष्ट करण्यात आले. देशभरातील विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांना देण्यात येणाऱ्या स्वायत्त दर्जाच्या नियमामध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाने बदल केला आहे. या अंतर्गत आता संलग्न महाविद्यालय शैक्षणिक आणि प्रशासकीय स्वायत्तेसाठी युजीसीकडे थेट अर्ज करू शकणार असून स्वायत्तेच्या नव्या नियमावलीवर 25 ऑक्टोबर पर्यंत नियमावली युजीसी कडून मान्यता देण्यात आली. त्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोग महाविद्यालय साहित्य दर्जा देणे आणि साहित्य महाविद्यालयामध्ये मानके राखण्यासाठीचे उपाय. नियमावली 2022 या नव्या नियमावलीचा मसुदा युजीसी कडून प्रसिद्ध करण्यात आला. साहित्यासाठी महाविद्यालय पात्रता निकषामध्ये बदल करण्यात कोणत्याही महाविद्यालय साहित्यासाठी अर्ज करू शकते. मात्र महाविद्यालयाला किमान 10 वर्ष झालेली असणे आवश्यक आहे. तसेच महाविद्यालय राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परीक्षेची न्याक किमान अ श्रेणी किमान 3 अभ्यासक्रमांची किमान 675 गुणासह राष्ट्रीय अधिस्वीकृती मंडळाकडून मूल्यांकन झालेले असणे बंधनकारक आहे. दर्जा घेऊ इच्छित असलेल्यांची महाविद्यालय युजीसीच्या संकेतस्थळावर अर्ज वर्षभरात केव्हाही करू शकतात. त्यानंतर पालक विद्यापीठाकडून 30 दिवसात त्या अर्जाची पडताळणी करून शिफारशी सादर करू शकते. संबंधित विद्यापीठाने 30 दिवसात शिफारस न कळवल्यास विद्यापीठात काही आक्षेप नसल्याचे गृहीत धरले जाईल असे नियमावली स्पष्ट करण्यात आले. थँक्यू.